हॅलो स्टुडंट्स वेलकम माय दिनेश तर हा आहे थर्ड पार्ट ऑफ इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी चॅप्टर ठीक आहे आणि या पार्टमध्ये आपण पुढचे दोन टॉपिक्स पाहणार आहोत प्रोबायोटिक्स आणि त्यानंतर ब्रेड ठीक आहे जर लवकर फिनिश झालं तर पुढचा त्याच्यानंतर नेक्स्ट विनेगर प्रोडक्शनसुद्धा बघू ठीक आहे पाहूते ओके तर आता बघा आता हे जे दोन टॉपिक्स आहे प्रोबायोटिक्स आणि ब्रेड तर हे सुद्धा काय हे सुद्धा प्रोडक्ट्स आहेत बरोबर कशाचा यूज करून बनवले तर मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा ठीक आहे तेच आपल्याला इथे आहे याआधी आपण डेअरी प्रॉडक्ट्स बघितले ते सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून ओके बनवले जातात तर आणखी पुढचे प्रॉडक्ट्स आहेत मग प्रोबायोटिक्स आणि ब्रेड ठीक आहे तर हे आपण इथे डिस्कस करणार ओके आता ठीक आहे सुरू करूया कॅन यू टेल वॉट फॉर प्रोबायोटिक प्रोबायोटिक फूड इज फेमस ठीक आहे प्रोबायोटिक फूड जे आहे त्याच्यामधलं कुठले किंवा काय फेमस आहे प्रोबायोटिक फूडमधलं ठीक आहे तर इथे बघा तुम्हाला पुस्तकाचं सरळ एक्झाम्पल्स दिले कुठले कुठले फूड ॲवेलेबल आहे प्रोबायोटिक ठीक आहे सो प्रोडक्ट्स आर ॲव्हेलेबल इन वेरियस फॉर्म लाईक योगर्ट केफीर त्यानंतर सॉरक्रॉट त्यानंतर डार्क चॉकलेट मिस्कोसोप पिकल्स ऑइल्स कॉर्न सिरप आर्टिफिशियल स्वीटनर्स मायक्रोलगी ठीक आहे तर हेच आहेत जे तुम्हाला इथे विचारलं आहे ठीक आहे आणि हेच प्रॉडक्ट्स आहेत जे मार्केटमध्ये सुद्धा फेमस आहे किंवा पॉप्युलर आहे कारण एवढेच बनवले गेले आहे ठीक आहे तर हे आहे याचा आन्सर मग तुम्हाला इथेच मिळणार हेच आन्सर याच क्वेश्चनचा आहे वॉट फॉर प्रोबायोटिक फूड इज फेमस प्रोबायोटिक फूड जे आहे त्यातल्या कुठल्या गोष्टी फेमस आहे तर ह्या आहे ठीक आहे ओके त्यानंतर आता मग आपला क्वेश्चन आहे की वॉट इज प्रोबायोटिक्स प्रोबायोटिक्स आहे काय ठीक आहे त्यानंतर आपण पुढच्या टॉपिककडे बघू ओके सो प्रोबायोटिक्स मग आहे काय तर एक गोष्ट लक्षात घ्या जे आपण याआधी बघितले डेअरी प्रोडक्ट्स किंवा दुधापासून बनवलेले प्रोडक्ट्स ठीक आहे तर प्रोबायोटिक्ससुद्धा ते सुद्धा तेच आहेत ओके सो दीज आर ऑल्सो मिल्क प्रोडक्ट्स हे सुद्धा मिल्क प्रोडक्ट्सच आहेत ठीक आहे ओके प्रोबायोटिक्स काय आहेत हे सुद्धा मिल्क प्रोडक्ट्स आहेत यांच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे ओके मिल्क प्रोडक्ट्स बघा कुठले होते जे दुधापासून बनवले होते जसं की आपण योगट दही बनवलं होतं चीज बटर ठीक आहे त्याचे सर्व दुधापासून बनवलेले प्रोडक्ट्स होते बरोबर तर प्रोबायोटिक्स काय आहे मग ते सुद्धा अगेन दुधापासून बनवलेले प्रोडक्ट्स आहेत आता बघा हे प्रोबायोटिक शब्द तुम्ही ऐकला नसेल कदाचित ठीक आहे का बरं कारण हा जो प्रोबायोटिक्स आहे किंवा हे जे दुधापासून बनवलेले पदार्थ आहे ते मार्केटमध्ये आत्ता आले ठीक आहे हे आधी बनवले जात नव्हते हे आता जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे त्याचा या उपयोग करून हे प्रोबायोटिक्स बनवले जातात आपल्याकडे आज जे मायक्रो बायोलॉजीचं जे नॉलेज आहे त्याचा यूज हे करून हे प्रोबायोटिक्स बनवले गेले ठीक आहे आता का बरं बनवले गेले ठीक आहे का बरं बनवले गेले सो दीज आर मिल्क प्रोडक्ट्स ठीक आहे मिल्कचे प्रोडक्ट्स आहेत एवढं तर कन्फर्म आहे ठीक आहे म्हणजे जे दुधापासून आपण आधी बनवले होते तेच इथेसुद्धा आहे ठीक आहे आणि ते बघा योगर्ट आता योगर्ट तर इथेसुद्धा होतं दुधापासून बनवलेलं परंतु हे प्रोबायोटिक्स आहे मग याच्यात असा काय फरक आहे आणि काय नाही ते आता इथे बघू आपण योगर्ट आहे केफिर आहे सॉरक्रिट आहे ठीक आहे डार्क चॉकलेट मिस्कोसोप पिकल्स ऑइल्स कॉर्न सिरप ठीक आहे वेगवेगळे आहेत म्हणजे बघा मिल्क प्रोडक्ट्स प्रोडक्ट्स तर आहेच परंतु इतर काही आहे जे अगेन याच्यापासूनच बनवले गेले आहे तर इतरसुद्धा काही प्रोडक्ट्स आहेत बरोबर ज्यांना म्हणतात प्रोबायोटिक्स म्हणजे हे जे प्रोडक्ट्स ॲक्च्युली बनवले गेले आहे योग हे सर्व ठीक आहे त्या प्रोडक्ट्सना एक कॉमन नाव दिलं आहे प्रोबायोटिक्स ठीक आहे जसं की आपण म्हटलं की डेअरी प्रोडक्ट्स मग डेअरी प्रोडक्ट्समध्ये हे सगळे आले हे सर्व आले डेअरी प्रॉडक्ट्समध्ये ठीक आहे तसंच सुद्धा हे जे सर्व प्रोडक्ट प्रोडक्ट्स आहेत त्यांना कॉमनली प्रोबायोटिक्स म्हटलं जातं परंतु प्रत्येकाचे वेगवेगळे नावं आहेत ठीक आहे त्यांना कॉमनली सर्वांचं एक टोटल नाव पन, humans, humans नाँ, नाँ, पन, तो है, है? ते झालं प्रोबायोटिक्स ठीक है? है आहे जसं आपण ह्युमन्स ह्युमन्सचं कॉमन नाव सर्वांना आपण ह्युमन्स म्हणतो मानव परंतु प्रत्येक वेगवेगळं आहे ठीक आहे प्रत्येकाचं नाव वेगवेगळं आहे ओके तसंच हे सुद्धा मग यांना एक नाव दिलं गेलं कॉमन ते म्हणजे प्रोबायोटिक्स ठीक आहे काय आहेत हे तर हे सुद्धा मिल्क प्रोडक्ट्स आहेत सर्वच मिल्क्स प्रो मिल्क प्रोडक्ट्स आहेत का नाही सर्वच मिल्क प्रोडक्ट्स नाही ठीक आहे परंतु मोस्ट ऑफ दी यातले मिल्क प्रोडक्ट्स आहेत ठीक आहे सर्वच मिल्क प्रोडक्ट्स नाहीत ओके ठीक मग यात असा काय फरक आहे तर याच्यात असतात ॲक्टिव बॅक्टेरिया ठीक आहे दे कंटेन ॲक्टिव्ह बॅक्टेरिया आता ॲक्टिव्ह म्हणजे काय ॲक्टिव म्हणजे काय तर जे त्वरित ॲक्शन दाखवतात असे ठीक आहे बॅक्टेरियासुद्धा दोन टाईपचे असतात यूजफुल हार्मफुल सांगितलं आहे मी आता यात कुठले असणार ऑब्वियसली यूजफुल असणार ठीक आहे परंतु यांच्यामध्ये ॲक्टिव बॅक्टेरिया असतात ओके ठीक आहे कुठले तर लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफायलस त्यानंतर लॅक्टोबॅसिलस कॅसी बाय बायफायडोबॅक्टेरियम फायडोबॅक्टेरियम ठीक आहे बायफायडम तर यांच्यासारखे बॅक्टेरिया असतात एवढेच असतात का नाही खूप सारे असतात यातले काही नावं इथे तुम्हाला दिले आहे ठीक आहे मग ठीक आहे बॅक्टेरिया तर यांच्यामध्ये आहे बॅक्टेरिया तर यांच्यामध्ये सुद्धा होते मग फरक काय आहे तर बघा तुम्ही यांच्यामध्ये जे बॅक्टेरिया आपण यूज केले गेले होते तो एकच होता कुठला आपला लॅक्टॉपॅस्ट्युल आहे आणि फार फार तर स्टेप्टोकॉकस थर्मोफायलस त्यानंतर हा लॅक्टोबॅस्युलस आहे पुन्हा ठीक आहे म्हणजे बघाल बॅक्टेरिया जे होते यांच्यामध्ये खूप कमी होते बरोबर यांच्यामध्ये बॅक्टेरिया खूप कमी होते आणि तेच जर यांच्यामध्ये बघाल तर यांच्यामध्ये काही तीन नावं दिलं चार तीन नावं तिथे तुम्हाला दिली आहे आता एवढेच आहेत का नाही इथे बघा एक्स एक्सेटर आलं याचा अर्थ खूप सारे आणखी बॅक्टेरिया आहेत जे यांच्यामध्ये प्रेझेंट आहे आणि म्हणूनच हे प्रोबायोटिक्स ह्या डेअरी प्रॉडक्ट्सपेक्षा वेगळे आहेत ठीक आहे आणि म्हणूनच त्यांना नावसुद्धा दिलं गेलं आहे नाव काय आहे बघा प्रो बायोटिक्स दोन शब्द एक आहे प्रो दुसरा आहे बायोटिक्स बायोटिक्स म्हणजे जे लिव्हिंग आहे तसे ठीक है? आहे लिव्हिंग आहे तसे आणि प्रो म्हणजे आपण म्हणतो एखादी गोष्ट ही प्रो आहे है ना प्रो म्हणजे काय तर ती दुसऱ्या गोष्टीपेक्षा खूप जरा ॲडव्हान्स आहे किंवा खूप चांगली आहे ठीक आहे तर तसंच सुद्धा यांच्यामध्ये बॅक्टेरिया आहे परंतु ते खूप कमी आहे ठीक आहे परंतु यांच्यामध्ये जर बघाल तर तेच बॅक्टेरिया जास्त आहे ठीक आहे सर्व बॅक्टेरियाचे जे नंबर आहे ते जास्त आहे म्हणून यांना म्हटलं म्हटलं जातं प्रोबायोटिक्स प्रो म्हणजे जास्त असते किंवा चांगली असते एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीपेक्षा त्याला म्हणतो आपण प्रो बायोटिक्स म्हणजे जे लिव्हिंग आहेत असे ठीक आहे बॅक्टेरिया लिव्हिंग आहेत ओके म्हणून यांना म्हणतात बरं मग बॅक्टेरिया तर जास्त आहे ठीक आहे यांच्यामध्ये सुद्धा होते याच्यात ज्या थोडी जास्त आहे मग त्याचा काय उपयोग तर तुमची जी एलिमेंटरी कॅनल आहे ठीक आहे एलिमेंटरी कॅनल काय माहिती आहे तुम्हाला ठीक आहे तर एलिमेंटरी कॅनल जी आहे तुमची जी की तुमच्या माउथपासून ते अॅनसपर्यंत असते बरोबर ज्यात मग तुमचे पोट आतडे सर्व सर्व गोष्टी आल्या ठीक आहे तर त्या त्यातली जी एलिमेंट्री कॅनल म्हणजे तुमच्या ज्या इंटेस्टाईन्स आहेत ठीक आहे एलिमेंटरी कॅनलमधल्या इंटेस्टाईन तर त्या इंटेस्टाईनमध्ये असतात बॅक्टेरिया ठीक आहे त्या इंटेस्टाईनमध्ये असतात बॅक्टेरिया तुमचे जे आतडे असतात त्यांच्यामध्ये असतात बॅक्टेरिया किती असतात तर लाखो करोडो बॅक्टेरियाज असतात इंटेस्टाईनमध्ये ओके आणि जास्त असतं तुमच्याच आहे असं नाही जवळपास सर्व ॲनिमल जे आहेत ह्या पृथ्वीवरचे ठीक आहे सर्वच नाही म्हणतात पण जवळजवळ सर्वच ओके तर त्यांच्या एलिमेंटरी कॅनलमध्ये ओके आता आपल्याकडे इंटेस्टाईन आप आहे म्हणून आपल्याकडे इंटेस्टाईनमध्ये आहे वेगवेगळे ॲनिमलमध्ये वेगवेगळे असू शकतात ठीक आहे तर इंटेस्टाईनमध्ये आपल्या लाखो करोडो बॅक्टेरिया असतात काय काम असतं त्यांचं ठीक आहे आता इथे अगेन दोन्ही असतात युजफुलही असतात हार्मफुलही असतात ठीक आहे परंतु जास्त असतात युजफुल ओके कारण हार्मफुल जे असतात त्यांना आपली बॉडी किल करून टाकत असते परंतु तरीही ते जेवणासोबत येत असतात ओके मग ह्या यांचं काम काय असते हे बॅक्टेरिया जे तिथे असतात त्यांचं काम काय असणे तर टू मेंटेन द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज ठीक आहे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज मेंटेन करणे आता मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज म्हणजे कुठल्या ॲक्टिव्हिटीज ठीक आहे तर ज्याला मराठीत म्हणतात चयापचयाची क्रिया ठीक आहे चयापचय म्हणजे काय तर तुम्ही जे काही खाता आतमध्ये जे बॉडीमध्ये घेता तर त्याला ब्रेकडाऊन करणे तुकडे करणे ठीक आहे त्यानंतर त्यातलं जे इम्पॉर्टंट आहे ते ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब करणे बाकीचं वेस्ट जे आहे त्याला वेगळं करणे तर हेच आहे चयापचयाची क्रिया मग हे क्रिया ही जी क्रिया आहे ती करण्यासाठी बॅक्टेरियाचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे ते कसं काय तर मी सांगितलं की ह्या सर्व काय आहे केमिकल रिॲक्शन्स आहेत बरोबर आपल्या पोटामध्ये देखील केमिकल रिॲक्शन्स होतात ठीक आहे मग ह्या केमिकल रिॲक्शन्स होण्यासाठी काही एन्झाईम्स लागतात आणि त्या ज्या एन्झाईम्स आहेत त्या ह्या बॅक्टेरिया जे आहेत ते सिक्रेट करतात ठीक आहे ह्या एन्झाईम्स हे बॅक्टेरिया सिक्रेट करतात आणि मग आपल्या पोटामध्ये ह्या सर्व प्रोसेस होतात चांगल्या पद्धतीने आणि त्यामुळेच बॅक्टेरिया खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या पोटामध्ये पर असणं परंतु कुठले युजफुल बॅक्टेरिया हार्मफुल नाही ओके okay, तर तेच सुद्धा केलं गेलं आहे म्हणजे इथे काय केलं गेलं आहे मग हे बॅक्टेरिया तर आपल्याला इथून कमी मिळत होते बरोबर ह्या प्रॉडक्ट्समधून मग त्यांनी असं केलं की आपण जर यांची जे बॅक्टेरिया आहे त्यांचा नंबर जर वाढवला आता हे कसं केलं गेलं मायक्रोबायोलॉजीचं आपलं जे नॉलेज आहे आजची जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्यांच्या मदतीने त्यांच्यामध्ये आणखी हे बॅक्टेरिया ॲड केले गेले ठीक आहे जे प्रॉडक्ट्स होते त्यांच्यामध्ये ठीक आणि त्यांचा नंबर वाढवला मग हे आपल्यासाठी ऑब्वियसली आणखी जास्त युजफुल असणार कारण हे सर्व युजफुल बॅक्टेरिया आहे त्यामुळे आपल्या सर्व प्रोसेसेससुद्धा चांगल्या होणार चयापचयाची क्रिया ठीक आहे मग हे यापेक्षा वेगळे कसे आहे किंवा चांगले कसे आहे आय थिंक लक्षात आलं असेल आता तुम्हाला ठीक आहे काय आहेत हे तर हे सुद्धा मिल्क प्रोडक्ट्सच आहेत नुसते मिल्कच आहे का यात मिल्कने बनलेले प्रोडक्ट्स आहेत का नाही इतरसुद्धा प्रोडक्ट्स आहेत नावं दिली आहे तुम्हाला ठीक आहे मग यात वेगळं काय आहे तर यांच्यामध्ये ॲक्टिव्ह बॅक्टेरिया असतात ठीक आहे बॅक्टेरियाची गरज का बरं आहे ते समजलं आहे बॅक्टेरिया का बरं गरज आहे कारण आपल्या सर्व चयाप्रचयाची क्रिया आपल्या इंटेस्टाईनमध्ये होण्यासाठी बॅक्टेरियाच्या एन्झाईम्सची गरज असते कारण तिथे असतात केमिकल रिॲक्शन्स ओके फर्स्ट पार्टमध्ये आपण हे डिस्कस केलं आहे फर्स्ट की सेकंड आय थिंक तर एन्झाईम्स ह्या केमिकल रिॲक्शन होण्यासाठी हेल्पफुल करतात मदत करतात ठीक आहे ओके तर मग हे लक्षात आलं आहे आता बॅक्टेरियाचे नावं तुम्हाला इथले लक्षात ठेवावे लागतील ओके त्यानंतर मग आता इथे दिलं यांचं काम काय आहे सो धीज मायक्रोब्स मेंटेन द बॅलन्स ऑफ इंटेस्टायनल ऑर्गन मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे मायक्रोब्स काय करतात बॅलन्स मेंटेन करतात कशाचं इंटेस्टायनल मायक्रोऑर्गॅनिझम्सचं ठीक आहे ते सांगितलं मी तुम्हाला ओके बॅलन्स करतात म्हणजे काय बॅलन्स मेंटेन करतात म्हणजे काय तर ते काय करतात इन्क्रीज द पॉप्युलेशन ऑफ मायक्रोब्स हेल्पिंग द डायजेशन म्हणजे जे मायक्रोब्स ठीक आहे मायक्रोब्स किंवा बॅक्टेरिया म्हणा तर असे मायक्रोब्स जे की डायजेशनसाठी हेल्प करतात त्यांची पॉप्युलेशन इन्क्रीज करते ठीक आहे कुठलं काम करतात हे इनक्रीज द पॉप्युलेशन ऑफ मायक्रोब्स हेल्पिंग फॉर डायजेशन जे मायक्रोब्स तुम्हाला डायजेशनमध्ये मदत करतात त्यांची वाढ करते ठीक आहे इन्क्रीज करते त्यांचं पॉप्युलेशन आणि डिक्रीज करते पॉप्युलेशन कशाचं आणि डिक्रीज करते पॉप्युलेशन कशाचं हार्मफुल मायक्रोबचं म्हणजे बघा खूप इम्पॉर्टंट रोल आहे यांचा काय तर जे तुमच्या डायजेशनची प्रोसेस आहे त्याला मेंटेन करणारे बॅक्टेरिया असतात हे सांगितलं मी तुम्हाला ठीक आहे तर त्यांचे बॅक्टेरियांचे पॉप्युलेशन वाढवतं पॉप्युलेशन माहिती आहे जनसंख्या त्यांची ओके तर ते वाढवतं त्यामुळे तुमचं डायजेशन जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने होतं ओके आणि हार्मफुल बॅक्टेरिया कमी करतं डिक्रीज करतं ठीक आहे एक्झाम्पल दिलं आहे हा हार्मफुल बॅक्टेरिया असतो ह्याला कमी करतं ठीक आहे आणि हे त्यांचे एक्झाम्पल दिले आहे खाली सर्व ठीक आहे हे वाचून घ्या तुम्ही सांगितले मी तर हे एक्झाम्पल तुम आहे खाली दिलेले ठीक आहे मग इथून तुम्हाला लक्षात एवढंच घ्यायचं आहे की प्रोबायोटिक्स आहे काय मिल्क प्रॉडक्ट असू शकतात दुसरेही असू शकतात ॲक्टिव्ह बॅक्टेरिया असतात यांच्यापेक्षा जास्त असतात बॅक्टेरियाचा रोल काय आहे ते सुद्धा समजलं आहे तुम्हाला ओके मग यांचं काय नेमकं काम आहे तर हे सुद्धा तेच करतात जे युजफुल बॅक्टेरिया आहे त्यांचं पॉप्युलेशन वाढवतात ठीक आहे डायजेशनसाठी युजफुल असणाऱ्यांचं आणि जे हार्मफुल आहे त्यांचं पॉप्युलेशन कमी करतात ठीक आहे म्हणजे एक प्रकारे बघा आमचं आपलं काय हो चांगलं होणार जर हे आपण प्रोबायोटिक फूड खाल्ले तर आपलं डायजेशन खूप चांगलं होणार ठीक आहे ओके म्हणून हे यांच्यापेक्षा वेगळे आहे मग हे प्रोडक्ट छान चांगलं की हे प्रोडक्ट छाणे चांगलं तर ऑब्वियसली हे येणार तुमचं उत्तर कार्बन यांच्यामुळे डायजेशन आपलं चांगलं होतं ठीक आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे प्रोबायोटिक फूड आले आहे ते मार्केटमध्ये आत्ता आत्ता आले ठीक आहे याआधी तुम्ही हा शब्द ऐकला देखील नव्हता की प्रोबायोटिक्स म्हणजे काय ठीक आहे आत्ता तुम्हाला लक्षात येतं आहे की सुद्धा काही असतं ठीक आहे सो वाय दी प्रोबायोटिक्स हॅज हॅव डेव्हलप्ड मच इम्पॉर्टन्स इन रिसेंट डेज मग आता नुकत्याच या दिवसांमध्ये प्रोबायोटिक्सनी एवढं इम्पॉर्टन्स का बरं डेव्हलप केलं गेलं एवढं महत्त्व का आलं त्यांना कारण तर त्यांचे युजेस हा आहे म्हणून डायजेशन वाढवतात म्हणून ठीक आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे प्रोबायोटिक्स मार्केटमध्ये आले आहे हे आत्ता आले आहे आणि अजून यांच्यावर खूप सारी रिसर्च व्हायची बाकी आहे ठीक आहे यांच्यावर अजून खूप सारी रिसर्च व्हायची बाकी आहे आत्ता हे जे आपल्याला जे म्हटलं आहे की बॅक्टेरियाची संख्या वाढवतात असं होतं तसं होतं आणखीसुद्धा युजेस पाहणार आहोत परंतु हे सर्व याच्यासाठी म्हटलं जातं कारण आपल्याला ते दिसत आहे की बॅक्टेरिया वाढवले आणि बॅक्टेरिया यूजफुल असतात परंतु त्यांचे काही साईड इफेक्ट्स होतात का किंवा हे बॅक्टेरिया खूप वाढले तर काही त्यांचा परिणाम होणार का किंवा काही कमी झाले तर काही परिणाम होणार का ठीक आहे कारण तुम्ही बघा नॅचरली तर आपल्या बॉडीमध्ये असतातच बॅक्टेरिया ठीक आहे मग त्यांना जर आपण अल्टर करतो म्हणजे कमी जास्त प्रमाणात करतो तर मग त्याचे काही परिणाम देखील होणार का तर ह्या सर्व रिसर्च अजून यांच्यावर व्हायची आहे ठीक आहे यांच्यावर अजून सर्व ही रिसर्च व्हायची आहे सर्व प्रोबायोटिक आत्ता मार्केटमध्ये नवीन आले आहे ठीक आहे त्यामुळे यांच्यापासून काय यांचे फायदे तोटे आहे फायदे तर माहीतच आहे तोटेसुद्धा काही होतात का यावर अजून रिसर्च व्हायची आहे त्यामुळेच यांना सध्या तरी टाळलेलं बरं न खाल्लेलं बरं ठीक आहे ओके okay. मग आणखी यांचे काय युजेस दिले आहे हा सुद्धा एक यूज आहे आणखी दिलं आहे बघा की दिस प्रोडक्ट्स फॉर्म द कॉलनीज ऑफ युजफुल मायक्रोब्स इन एलिमेंटरी कॅनल अँड कंट्रोल देयर कंट्रोल अदर मायक्रोब्स अँड देअर मेटाबोलिक ॲक्टिव्हिटीज ठीक आहे हे प्रोडक्ट्स काय करतात तर कॉलोनीज फॉर्म करतात कशाच्या युजफुल मायक्रोबच्या कुठे एलिमेंट्री कॅनलमध्ये एलिमेंट्री कॅनलमध्ये यांच्या कॉलोनी कॉलोनी म्हणजे माहिती आहे तुम्हाला लोकांचा जसा ग्रुप असतो कॉलोनी तशीच मायक्रोबची सुद्धा एक कॉलोनी फॉर्म करतात आणि काय कंट्रोल करतात कंट्रोल अदर मायक्रोब्स जे दुसरे मायक्रोब्ज आहे कसं हे बघा इन्क्रीज करतात पॉप्युलेशन युजफुल मायक्रोबचं आणि यांचं डिक्रीज करतात म्हणजे त्यांना मारतात सरळ ठीक आहे तर हे सुद्धा कंट्रोल द मायक्रोब्स ठीक आहे अदर मायक्रोब्सना कंट्रोल करतात आणि त्यांच्या मेटाबोलिक ॲक्टिव्हिटीसुद्धा मेटॅबोलिक ॲक्टिव्हिटीज म्हणजे चयापचयाची क्रिया चयापचय म्हणजे काय तर जे अन्न खाल्लं त्याचं ब्रेक डाऊन करणे त्याचं ॲब्झॉर्बशन करणे युजफुल आणि बाकी वेस्ट बाहेर काढणे ठीक आहे तर हे सर्व चयापचयाची क्रिया असते ठीक आहे म्हणजे श अन्न शरीरात आतमध्ये जाण्यापासून ते बाहेर निघेपर्यंत ज्या काही प्रोसेसेस होतात त्या सर्व आहे मेटॅबोलिक ॲक्टिव्हिटीज ठीक आहे ओके त्यानंतर सेकंड काय याचा यूज आहे की इम्प्रूव रजिस्टन्स अँड लोअर द इल इफेक्ट्स ऑफ हार्मफुल सबस्टन्सेस ठीक आहे हा पहिला यूज आहे यांचा हा पहिला लिहा किंवा हा हा सेकंड लिहा मग हा थर्ड काय आहे इम्प्रूव्ह रजिस्टन्स अँड लोअर द इल इफेक्ट्स ऑफ हार्मफुल सबस्टन्सेस फॉर्म ड्युरिंग मेटॅबोलिक ॲक्टिव्हिटीज आता जेव्हा मेटाबोलिक ॲक्टिव्हिटीज होतात तेव्हा सुद्धा काही हार्मफुल सबस्टन्सेस फॉर्म होतात मग काय हे काय करतात तर त्यांचं जे इलिफेक्ट्स आहेत म्हणजे आजारपणाचे जे लक्षणं त्यांच्यापासून दिसतात ते कमी करतात आणि आपलं रजिस्टन्स वाढवतात रजिस्टन्स माहिती आहे तुम्हाला एखाद्या गोष्टीला अडवणे किंवा म्हणजे अडथळा निर्माण करणे तसंच हे आजार होऊ नये यासाठी आपलं रजिस्टन्स जे आहे ते वाढवतात ठीक आहे हा सेकंड यांचा से यूज आहे पहिलं तर कॉलोनी फॉर्म करतात त्यानंतर आपलं रजिस्टन्स इम्प्रूव्ह करतात इलिफेक्ट्स होऊ नये म्हणून हार्मफुल सबस्टन्सेसपासून ठीक आहे सेकंड त्यानंतर नेक्स्ट आहे की यूजफुल बॅक्टेरी मायक्रोब्स बिकम इनॅक्टिव्ह ड्यू टू अँटीबायोटिक्स बघा आता जी युजफुल बाय मायक्रोब्स आहे ते इनॲक्टिव्ह होतात ॲक्टिव इनॲक्टिव्ह ठीक आहे ॲक्टिव्ह नसतात ते इनॅक्टिव्ह होतात कशामुळे ड्यू टू अँटीबायोटिक्स आता हे अँटीबायोटिक्स काय आहे तर अँटीबायोटिक्स ह्या जे औषधं तुम्ही मार्केटमधून घेता बघा फार्मसीमधून वगैरे तर त्यातल्या काही अँटीबायोटिक्स देखील असतात आता तुम्हाला लक्षात येणार नाही काय आहे मी सांगितलं तरी तर एवढंच लक्षात घे ठेवा की काही ज्या गोड्या तुम्ही खाता मार्केटमधून ज्या मेडिसिन औषधी खाता तर त्यातल्या काही अँटीबायोटिक्स देखील असतात आणि हे अँटीबायोटिक्स तुमच्या शरीरातले काही युजफुल मायक्रोब्स जे आहे त्यांना इनॲक्टिव्ह करतं ठीक आहे मग त्यांना ॲक्टिव्ह करण्याचं काम हे प्रोबायोटिक्स करतात तर हे प्रोबायोटिक्स मेक्स डेम ॲक्टिव्ह अगेन त्यांना पुन्हा ॲक्टिव्ह करतात ठीक आहे आणखी काय करतात प्रोबायोटिक आर यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ डायरिया अँड ट्रीटमेंट ऑफ पोल्ट्री ठीक आहे डायरिया आणि पोल्ट्रीच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा यांना यूज केलं जातं आणखी डायरिया म्हणजे माहिती आहे हगवन आणि पोल्ट्री म्हणजे जे कुक्कुटपालन आहे ते तिथेसुद्धा यांना कशासाठी तर हे सुद्धा आणखी तेच त्यांचे नंबर वाढवतात यूजफुल मायक्रोचा म्हणून ठीक आहे ओके तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल प्रोबायोटिक्स काय आहे कान त्या काय त्याचा यूज आहे ठीक आहे परंतु सध्या तरी अवॉइड करावं न खाल्लेलं बरं जशी रिसर्च पुढे होणार लोकांमध्ये हे पॉप्युलर होणार तेव्हा यूज करू शकता ओके ठीक आहे मग सेकंड टॉपिककडे येऊ आपला तो आहे ब्रेड त्याआधी एक क्वेश्चन आहे यूज युअर ब्रेन पावर इन दी अर्लियर क्लास यू हॅव प्रिपेअर्ड द सोल्युशन ऑफ ड्राय ईस्ट फॉर ऑब्झर्वेशन ऑफ या आधीच्या क्लासमध्ये तुम्ही एक हिस्टचं सोल्युशन बनवलं होतं कशासाठी तर यीस्ट ऑब्झर्व करण्यासाठी विच सबस्टन्स इज प्रिपेयर्ड बाय इट्स यूज ऑन कमर्शियल बेसिस मग त्या सोल्युशनचा यूज करून कुठलं सबस्टन्स बनवलं जातं कशासाठी तर कमर्शियल बेसिसवर त्याचा यूज करण्यासाठी कमर्शियल म्हणजे व्यापारी दृष्ट्या ठीक आहे व्यापारी दृष्ट्या व्यापारी दृष्ट्या म्हणजे कसं काय मग व्यापारी दृष्ट्या म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही बनल तर ती विकू शकता खरेदी करू शकता ते म्हणजे व्यापारी दृष्ट्या ठीक आहे मग या सबस्टन्स ह्या सोल्युशनपासून तुम्ही कुठलं असं सबस्टन्स बनवू शकता ठीक आहे तर सर्वात आधी तर ते सोल्युशन काय होतं तर ते सोल्युशन होतं बघा बेकर्स इस्ट ठीक आहे ते सोल्युशन होतं बेकर्स इस्ट ओके त्या सोल्युशनपासून तुम्ही यीस्ट ऑब्झर्व केला होता ज्याचा कमर्शियल यूज काय आहे तर यापासून बनवला जातो ब्रेड ठीक आहे ब्रेड बनवलं जातं जे पाव वगैरे तुम्ही म्हणता ना ते ठीक आहे ब्रेड पाव जे म्हणायचं असेल ते बघ ओके म्हणजे जे फुगलेले असतात जे नरम असतात ना ते दे दे ब्रेड आपण इथे म्हणतो आहे ठीक आहे कडक असतात ते नाही कडक ब्रेडमध्ये सुद्धा यूज केला जातो असं काही नाही परंतु मोस्टली पाव पाव जे आहेत जे म्हणतो आपण त्यांच्यामध्ये यूज केला जातो ठीक आहे सो बेकर सीज सोल्यूशन बनवलं जातं कमर्शियल बेसिसवर कुठला सबस्टन्स यांच्यापासून बनवला जातो तर तो आहे ब्रेड ठीक आहे आता बघू ब्रेड कसा काय बनवला जातो ब्रेड कसा काय बनवला जातो तर याच्यामध्ये सुद्धा मायक्रोबचा यूज केला जातो सायकरोमायसिस सेरिबिसी ठीक आहे हा मायक्रोब आहे बॅक्टेरिया आहे ओके आता ब्रेड बनवला कसा जायचो तर ब्रेड बनवला जातो फ्लोअर ऑफ सिरियल्सपासून फ्लोअर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे जे आपण पीठ म्हणतो ना ओके पीठ कशाचं पीठ तर सिरियल्सचं ज्या डाळी आहेत वेगवेगळ्या ठीक आहे चण्याची मसूरची ज्या काही वेगवेगळ्या डाळी आहेत तर त्यांचं पीठ ठीक आहे तर त्यांच्या पिठापासून बनवला जातो ब्रेड आता तुम्ही हे तर ठीक आहे इथे सांगितलं की पिठापासून बनवलं जातं परंतु मार्केटमध्ये बघाल तर हे सर्व जे ब्रेड बनवले जातात ना ते मोस्टली मैद्यापासून बनवले जातात ठीक आहे का बरं मैद्यापासून बनवले जातात कारण मैदा हा स्वस्त असतो तेच डाळींचं पीठ जे आहे ते महाग असतं ठीक आहे मग एवढं महाग बनवण्यापेक्षा मैदा स्वस्त यूज करतात परंतु मैदा जो आहे तो पचायला खूप जड आहे ओके कशासाठी पचायला पचण्यासाठी ओके डायजेशन याचा प्रॉपरली होत नाही त्यामुळे मैद्यापासून बनवलं बघा आजकाल मार्केटमध्ये तर ब्रेड बिस्किट सर्व जवळपास मैद्यापासून बनवले जातात ठीक आहे कारण स्वस्त पडतो मैदा, मैदा। परंतु तुमच्यासाठी तो खूप हानिकारक असतो डायजेस्ट होत नाही तो प्रॉपरली पचत नाही तो आणि त्यामुळे त्याच्यापासून युजफुल आपल्या जे सफ्टन्स आहे ते सुद्धा बॉडी ॲब्झॉर्ब करत नाही ठीक आहे त्यामुळे मैद्याने बनलेल्या गोष्टी टाळाव्यात ओके मग हे याच्यापासून बनवलं जातं फ्लोअरपासून आता इथे बनवलं कसं जायचं म्हणजे बनवलं कसं जातं बन प्रोसेस कशी केली जाते तर बघा हे जे पीठ आहे ह्याचा आधी डो बनवला जातो डो म्हणजे काय जो कणकीचा गोडा आपण बनवतो ना कडी जे गव्हाचं पीठ आहे त्याला मळून त्याचा गोडा बनवला जातो ठीक आहे पोळ्या करण्यासाठी चपाती पोळ्या जे म्हणत असाल तुम्ही ते तर त्या गोड्यापासून त्याचा मग गोडा बनवला जातो ह्या पिठाचा आणि हा गोडा कसा बनवला जातो ठीक आहे हा गोडा कसा बनवला जातो तर हा गोडा बनवला जातो मग बेकर्स इस्टपासून ठीक आहे मग हे सोल्युशन होतं आपण जे बनवलं तुम्ही मागच्या वर्षी बघा तर ते आहे बेकर इस्ट कसं बनवलं जातं बेकर्स इस्ट तर बेकर्स इस्टमध्ये बघा तीन चार गोष्टी असतात एकतर ह्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया आहे सॉरी बॅक्टेरिया नाही इथे आता इस्ट यूज करणार आपण ठीक आहे कुठला तर सॅकरोमायसिस सेरिविसी ओके आणि हा जो इस्ट आहे सॅकॅरोमायसिस सेरिविसी ह्यात आणखी काय ॲड केलं जाणार यांच्यात आणखी ॲड केलं जातं शुगर प्लस वॉटर ठीक आहे प्लस हा सॅकॅरोमायसिस सेरिविसी ओके तर ह्या तीन गोष्टींचं मिळून बनलं जातं मग बेकरस इस्ट सोल्युशन ठीक आहे मग ठीक आहे असं बनवलं जातं हे बेकरसिस्ट सोल्युशन ओके आणि आता हे जे बेकर सिस्ट आहे आता काय काय घेतलं जातं बघा एक वाटं घेतलं त्यात आधी फ्लोर टाकणार ठीक आहे पीठ टाकलं त्यानंतर आता याचा गोडा बनवायचा आहे मग यासाठी काय केलं जाणार त्याच्यामध्ये बेकर सिस्ट टाकली जाणार त्या पिठामध्ये ओके आणखी काय टाकलं जाणार त्याच्यामध्ये वॉटर त्याच्यामध्ये सॉल्ट टाकलं जाणार ठीक आहे आणि अदर नेसेसरी मटेरियल्स विथ फ्लोर आणि बाकी जे कुठले घटक पाहिजे आहेत ते मग हे सर्वांना एकत्रित करून त्याचा पूर्ण एक गोडा बनवला जातो ठीक आहे त्याला म्हणतात डो ठीक आहे सो so, डो म्हणजे काय आहे मग तर जो कणकीचा गोडा आपण जसा घरी बनवतो ठीक आहे तसाच याचासुद्धा एक डो बनवला जातो गोळा बनवला जातो ठीक आहे ओके okay. आणि ह्या गोड्यापासून मग ब्रेड बनवले जातात ठीक आहे मग आता हा गोडा बनवला आहे मग हा फुगणार कसा सर्व गोष्टी होणार कशा तर इथे होतं आता प्रोसेस तिला म्हणतात फर्मेंटेशन ठीक आहे फर्मेंटेशन कशाचं तर कार्बोहायड्रेट्सचं बाय ठीक आहे कार्बोहायड्रेटचं फर्मेंटेशन होतं ईस्ट करून आणता हे फर्मेंटेशन आता हे फर्मेंटेशन बघा आपण सेकंड चॅप्टर जो होता तिथेसुद्धा बघितलं होतं हे बघा सेकंड चॅप्टर जिथे आपण अनएरोबिक रेस्पिरेशन डिस्कस केलं होतं तिथे तिथेसुद्धा की पायर्ुविक ॲसिडचं फर्मेंटेशन होतं अल्कोहोल फॉर्म होतं आणि यीस्टच्या मदतीने होतं ठीक आहे पायरोविक ॲसिड काय आहे तर कार्बोहायड्रेटपासून बनलेला सब्सटन्स आहे ग्लुकोज काय आहे कार्बोहायड्रे कार्बोहायड्रेट आहे बरोबर तर ह्या कार्बोहायड्रेटपासून हे प्रोसेस होतात फर्मेंटेशनची ओके तर इथे सुद्धा तेच होणार आहे आणखी आता हा जो कार्बोहायड्रेट आहे याला ईस्टच्या मदतीने फर्मेंटेशन केलं जातं मग काय केलं जातं तर हा जो कार्बोहायड्रेट आहे शॉर्ट लिहितो आहे कार्बो तर हा जो कार्बोहायड्रेट आहे आता याचा होतं फर्मेंटेशन फर्मेंटेशन म्हणजे काय केमिकल रिॲक्शन आहे कोण करत आहे ईस्ट ईस्ट कशाच्या मदतीने करणार तरी ते सिक्रेट करणार वेगवेगळ्या एन्झाईम्स ज्यांच्या मदतीने याचं फर्मेंटेशन होणार ठीक आहे एनझाईम्स लिहिलं तरी चालेल ईस्ट लिहिलं तरी चालेल प्लस याचा याचा फार्म है? है होता मग हे फर्मेंटेशन होतं आणखी ते वॉटरसुद्धा लागतं ओके वॉटर प्लस कार्बोहायड्रेट याचं होणार फर्मेंटेशन आणि याच्यापासून फार्म होणार लॅक्टोज ठीक आहे आणि ह्या लॅक्टोजचं पुढे कन्वर्जन होतं मग अल्कोहोलमध्ये ठीक आहे कुठलं अल्कोहोल फॉर्म होतं तर इथेनॉल ठीक आहे इथेनॉल आता जसं की हा अल्कोहोल कॉमन नेम आहे सर्वांसाठी पण त्याच्यात वेगवेगळे प्रोडक्ट्स होत्या इथेनॉल मिथॅनॉल प्रोपॅनॉल ठीक आहे वेगवेगळे त्यातलं इथेनॉल तिथे फॉर्म होतो आणि आणखी काय फॉर्म होतं तर सीओ टू फॉर्म होतं अशी ही रिॲक्शन होते कुठल्या कशाच्या मदतीने तर ईस्टच्या मदतीने ठीक आहे कशाबरोबर होते कार्बोहायड्रेट्स बरोबर होते कार्बोहायड्रेट्स आपण कुठून आणले तर याच्यात आपण शुगर ॲड केली होती ना तीच आहे कार्बोहायड्रेट शुगर म्हणजे काय झालं आपण ग्लुकोज म्हणतो ठीक आहे ना आपण इथे आता बघितलं आहे की फर्मेंटेशन जे होतं ते शुगरचं होतं हे बघा हे ग्लुकोज ठीक आहे तर ग्लुकोज काय आहे तर ही सुद्धा कार्बोहायड्रेट म्हणजे शुगरच आहे एक प्रकारची ठीक आहे तर सुद्धा जी शुगर इथे ह्या बेकर सिस्टमध्ये होती बेकर इस्ट कसं बनवलं जातं ते मी सांगितलं आहे तुम्हाला ठीक आहे जे शुगर आहे वॉटर आहे आणि सॅकॅरोमासिस से, सेरिविस यांना मिक्स केलं जातं मग शुगरचं का काय केलं जातं इथे फर्मेंटेशन फर्मेंटेशन म्हणजेच काय तर त्याला ब्रेकडाऊन करून त्यापासून प्रॉडक्ट बनवले जातात कुठले तर अल्कोहोल आणि सीओ ठीक आहे ओके मग आता तुम्हाला लक्षात आलं आहे आपल्याला ब्रेड बनवायचं आहे त्यासाठी कणकीचा गोडा ब म्हणजे तो गोळा बन गोळा बनवावा लागेल त्यात काय काय ॲड करायचं आहे मग तर बेकर सीस्ट ॲड करायचे आहे सॅकॅरोमासिस सेरिवेसी वॉटर सॉल्ट आणि बाकी घटक ॲड करायचे आहे मग तो गोळा बनणार मग ह्या गोळ्यामध्ये आता गोड्याच्या आतमध्ये काय होतं हा गोळा बनला आहे आता ह्या गोड्याच्या आतमध्ये ठीक आहे आतमध्ये काय काय प्रोसेस होतात तर याच्यामध्ये होते फर्मेंटेशन ओके फर्मेंटेशन होतं त्यातून हा सीओ टू आता हा अल्कोहोल फॉर्म झाला याचा काही काम नाही इथे हा निघून जाणार आणि हा जो सी ओ टू इथे फॉर्म झाला आहे ह्या सी ओ टूमुळे नंतर तो जो डो आहे ठीक आहे गोडा आहे तो फुगतो सीओ टू गॅस आहे सीओ टूमुळे तो फुगतो कारण हे सर्व आतमध्ये होत आहे ठीक आहे त्या गोड्याच्या मग तो गोडा फुगतो आणि त्यातून ती गॅस बाहेर निघते म्हणून त्याला छिद्र छिद्र पडतात सो ब्रेड तुम्ही बघितला आहे सर्वांनी खाल्लेला देखील असणार त्याला छिद्र छिद्र असतात कशामुळे तर ते सी ओ टूमुळे ठीक आहे मग हा सी यूट्यूब बाहेर पडतो आणि ब्रेड बे, जो आहे तो स्पॉन्जी होतो गरम होतो ठीक आहे मग आता तुम्हाला लक्षात आलं असेल ब्रेड कसा काय बनतो आणि तो स्पॉन्जी होतो कसा काय बनतो हे सध्या सर्व लक्षात आलं असेल ओके आणि आपला टॉपिक काय होता की मायक्रोब्सपासून बनवलं जातं कुठला तर सायक्रोमायसिस सेरिबेसी ठीक आहे हा काय आहे यीस्ट आहे ओके लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर पुढे कॉम्प्रेस्ड इस्ट इज यूज्ड इन कमर्शियल बेकरी इंडस्ट्री इट इज अवेलेबल इन ड्राय ग्रॅन्युलर फॉर्म फॉर डोमेस्टिक यूज ठीक आहे कंप्रेस्ड इस्ट इज यूज्ड इन कमर्शियल बेकरी इंडस्ट्री कंप्रेस केलेला इस्ट आता हा कु कसला असतो तर बेसिकली जे इस्टचं मोठं सोल्यूशन असतं त्याला ड्राय केलं जातं आणि त्याला कंप्रेस केलं जातं ठीक आहे आता ही प्रोसेस असते जस्ट लक्षात ठेवायचं काही इम्पॉर्टंटसुद्धा नाही ठीक आहे तर बेकरी इंडस्ट्रीमध्ये कंप्रेस्ड यूज वापरला जातो इट इज ॲव्हेलेबल इन ड्राय ग्रॅन्युलर फॉर्म फॉर डोमेस्टिक यूज तर तेच डोमेस्टिक म्हणजे घरगुती वापरासाठी ड्राय म्हणजे वाढलेल्या भागात आणि ग्रॅन्युलर म्हणजे छोटे छोटे गोडे छोटे छोटे जे म्हणतो ना असे ग्रॅन्युअल्स म्हणजे बारीक ओके okay? तर तशा फॉर्ममध्ये घरगुती वापरासाठी सुद्धा हा ॲव्हेलेबल मार्क म्हणजे मार्केटमध्ये मिळतो ठीक आहे तर इंडस्ट्रीमध्ये कम्प्रेस्ड इस्ट यूज केला जातो तर घरगुती वापरासाठी ड्राय आणि ग्रॅन्युलर फॉर्म यूज केला जातो ठीक आहे काही इम्पॉर्टंट नाही जस्ट लक्षात ठेवू द्या इस्ट प्रोड्यूस फॉर कमर्शियल यूज कंटेंट वेरियस युजफुल कंटेंट लाईक कार्बोहायड्रेट जे कमर्शियल वापरासाठी दृष्ट्या वापरासाठी वापरा यूस्ट बनवला जातो त्याच्यामध्ये वेगवेगळे युजफुल कंटेंट असतात कुठले कार्बोहायड्रेट प्रोटीन्स फॅट विटॅमिन्स मिनरल्स ह्या सर्व गोष्टी असतात तर बघा आता हे जे इस्ट प्रोड्यूस केलं जात आहे हे व्यापारी दृष्ट्या बनवलं जात आहे ठीक आहे म्हणजे एखादी गोष्ट बनवणे त्याला विकणे ठीक आहे हे झालं व्यापारी दृष्ट्या मग त्यासाठी जे ईस्ट बनवलं जात आहे त्याच्यामध्ये खूप सारे यूजफुल कंटेंट आहे कुठले कार्बोहायड्रेट आहे प्रोटीन फॅट विटॅमिन मिनरल्स आहेत ठीक आहे त्यामुळेच यांच्यापासून जे काही ब्रेड बनवले जाणार ईस्टपासून तर त्यांच्यामध्ये सुद्धा मग हे सर्व यूजफुल कंटेंट येणार ठीक आहे आणि त्याच्यामुळेच जे ब्रेड बनवले जाणार ते सुद्धा न्यूट्रिटिव्ह असणार म्हणजे त्यांच्यापासून हे सर्व आपल्याला भेटणार नंतर बरोबर सो ब्रेड अँड अदर प्रोडक्ट्स प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ ईस्ट बिकम न्यूट्रिटिव्ह मग ईस्ट बनवलेले ब्रेड आणि दुसरे प्रोडक्ट्स ते सर्व न्यूट्रिटिव्ह होणार म्हणजे न्यूट्रिशन भेटणार कुठले कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट विटॅमिन मिनरल हे सर्व ठीक आहे इन्ग्रेडियंट्स लाईक विनेगर सोया सॉस अँड मोनोसोडियम ग्लुटामेट आर ऑल्सो युजड इन प्रेझेंटली पॉप्युलर चायनीज फूड आर प्रोड्युस्ड बाय बायो मायक्रोबियल फर्मेंटेशन तर जसे की इन्ग्रेडियंट्स आहेत विनेगर वी, सोया सॉस आणि मोनोसोडियम ग्लुटामेट तर हे सुद्धा सर्व बनवले जातात ठीक आहे कशाच्या मदतीने मायक्रोबियल फर्मेंटेशन ओके मायक्रोब्स कुठला मायक्रोब्ज आहे यीस्ट आहे फर्मेंटेशनसुद्धा लक्षात आलं आहे तर हे सुद्धा आणखी प्रोडक्ट्स आहेत जे बनवले जातात मायक्रोबच्या मदतीने आता हा जो मोनोसोडियम ग्लुटामेट आहे आणि हे सर्व चॉ चा, चायनीज फूडमध्ये वापरले जातात बघा हे लक्षात ठेवा आर यूज प्रेझेंटली इन पॉप्युलर चायनीज फूड जे मंचुरियन नूडल्स वगैरे हो तुम्ही खाता मार्केटमध्ये मा हे सर्व चायनीज फूड आहे ठीक आहे तर ह्या चायनीज फूडमध्ये हा मोनोसोडियम ग्लुटामेट ज्याला अजिनोमोटो म्हणतात हा सुद्धा यूज केला जातो आता हा अजिनो मोटो जो आहे तो खूप साऱ्या म्हणजे मा आधी न्यूज आल्या होत्या की हा चांगला नाही याचे साईड इफेक्ट्स होतात तरी पण सुद्धा हा स्वस्त मिळतो त्यामुळे मोस्ट ऑफ दी चायनीज फूडमध्ये हा यूज केला जातो तर हा खाऊ नये कारण हा आपल्या आरोग्यासाठी चांगला नसतो ठीक आहे जरी याच्यापासून बनवलं जात असेल तरी कारण शेवटी चायनीज आहे ओके त्यामुळे टाळलेलं बरं ठीक आहे सो so, आय होप की तुम्हाला हे लक्षात आलं असेल पुढचं टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करू ठीक आहे यात जर काही तुमचे डाउट्स असतील काही नसेल समजलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता ठीक आहे सो so, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडला असेल लाईकसुद्धा करत चला ओके आणि चॅनलला जर सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब देखील करा ठीक आहे आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा सो थँक्स फॉर वॉचिंग आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत रहा